टिप नंबर एक आहे, आपण जेव्हाही एखाद्या भाजीला फोडणी देतो तर बऱ्याचदा काय होतं की तेल खूप कडकडीत गरम झाल्यामुळे आपले जे मसाले असतात म्हणजे लाल तिखट हळद किंवा गरम मसाला हे करपायला लागतात। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हाही आपल्याला डायरेक्ट तेलात ते मसाले टाकायचे असतील तर त्यावेळी ह्या पद्धतीने आपल्याला लागणारे मसाले एखाद्या वाटीत काढून घ्या। आता ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 किंवा 2 चमचे तेल, हे मसाले ह्या तेलात व्यवस्थित बुडतील एवढं तेल टाकायचं आहे। तर इथे मी 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलं आहे, तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता हे मसाले मी आपल्या गरम झालेल्या तेलात टाकून घेणार आहे। या पद्धतीने तेलात मसाले टाकल्यामुळे मसाले अजिबात करपणार नाहीत आणि जी आपली फोडणी आहे तिची टेस्टसुद्धा छान लागेल। तर मग कशी वाटली ही टिप्स कमेंटमध्ये जरूर कळवा। आता बघू पुढची टिप, टिप नंबर 2 आहे, आपण जेव्हाही पोळ्या बनवतो तर आपल्याला वाटतं की आपली पोळी खूप छान फुगायला पाहिजे आणि तसंच ती संपेपर्यंत मऊ राहायला पाहिजे। तर ह्यासाठी काय करायचं आहे की पोळी बनवताना जेव्हा आपण त्याचे पूड बनवतो तर पूड बनवताना त्या पारीला तेल लावून झालं की त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे। तर हे बघा मी इथे तेल लावून घेतलं, त्यानंतर थोडंसं पीठवरती टाकून घेतलं आहे। ह्यामुळे काय होतं की आपली पोळी सगळ्या बाजूने छान व्यवस्थित फुगते आणि शिवाय ती संपेपर्यंत मऊ राहते। तसंच पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे ह्या पोळीचे जे पूड आहे ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि आपली पोळी खूप छान फुगेल। आणि ही पोळी जर आपल्याला मऊ ठेवायची असेल तर त्यासाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की आपली पोळी इथे किती छान फुगलेली आहे ते। आता बघू आपली पुढची टिप, टिप नंबर 3 आहे, कांदा चिरत असताना कांद्याचे जे साल आहे ते या पद्धतीने एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून आपला जो किचन ओटा आहे त्याच्यावरती घाण होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याला ह्या पद्धतीने थोडासा काळपटपणा आलेला असतो, काळी बुरशी आलेली असते, असं बऱ्याचदा कांद्यांना जेव्हाही आपण चिरतो तर आपल्या हे लक्षात येतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कांदे चिरताना आपल्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येतं। तर आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि तिथे कांद्याच्या ह्या 2 फोडी करून त्या पाण्यात टाकून ठेवायच्या। या पद्धतीने कांद्याचा साल काढल्यानंतर लगेच ह्या फोडी पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही। आणि ह्या फोडी ह्या पद्धतीने व्यवस्थित धुवून घ्यायच्या, जेणेकरून कांद्याची जी काळी बुरशी असते ती सुद्धा निघून जाईल आणि एक एक फोड काढून चिरून घ्यायचं, म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही। आता बघू पुढचे टिप, टिप नंबर 4 आहे, बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी आपण जेव्हा भात बनवतो तर तो भात मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी भाताचं पाणी गरम करताना त्यात मीठ टाकून झालं की मग 2-3 थेंब लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि त्यासोबतच 1 किंवा 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। यामुळे भात छान सुटसुटीत आणि मोकळा होतो। आता टिप नंबर 5 आहे, लसूण सोलायचं म्हणजे सगळ्यात मोठं काम वाटतं। तर हे लसूण अगदी झटपट सोलले जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लसणाच्या पाकळ्या ह्या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आणि एखाद्या तव्यावरती त्या मध्यम गॅसवर अगदी 1 मिनटं फक्त भाजून घ्यायच्या। 1 मिनटं जरी आपण हे लसूण भाजून घेतले तरीसुद्धा याचं जे साल आहे ते लगेच निघतं। हे लसूण थोडेसे मऊ पडतात आणि आपल्याला लसणाचं साल काढायला अजिबात वेळ लागत नाही। टिप नंबर 6 आहे, आपली जी तांब्या पितळाची भांडी असतात ती आपल्याला अगदी लख्ख चमकवायची असतील तेही खूप जास्त मेहनत न घेता आणि ते सुद्धा पितांबरीचा वापर न करता, तर त्यासाठी काय करायचं आहे, एखाद्या भांड्यात 1 चमचा मीठ घ्या, त्यात 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकून घ्या। सायट्रिक ॲसिड नसेल तर 2 लिंबांचा रस टाकला तरीही चालेल। आणि त्यात 1 चमचा आपलं जे भांड्यांचं लिक्विड असतं म्हणजे लिक्विड सोप असतो तो टाकून घ्या। आणि आता त्याच्यात 2 चमचे पाणी टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण तुम्ही आपलं जे तांब्याचं ताट आहे किंवा तांब्याचे जे कोणतेही भांडे आहे या मिश्रणाने ते भांडे घासले तर अजिबात तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि अगदी सहज हे भांडे चमकायला लागते। हे पहा इथे हे ताट छान घासून झालेलं आहे।
आता ही भांडी घासून झाली की त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर लगेचच एखाद्या कोरड्या कापडाने ते छान पुसून घ्यायचे. टिप नंबर 7 आहे, आपण जेव्हाही आलू टिक्की म्हणा किंवा कुठलेही टिक्की कटलेट यांसारख्या ज्या गोष्टी बनवतो तर याला वरून आपल्याला ब्रेड क्रम्स लावायचे असतात. पण जर समजा आपल्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याकडे जर शेवया असतील तर त्या शेवया थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत, किंवा ज्या खिरीसाठी ज्या बारीक शेवया असतात त्या आपल्याकडे अवेलेबल असतील तर त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि मिक्सरला थोड्या फिरवून घ्यायच्या. म्हणजे आपलं जे ब्रेड क्रम आहे त्याचं काम ह्या शेवया करतील. तर मग कशी वाटली ही टिप तुम्हाला, मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 8 आहे, आपल्याला जर अगदी आईस्क्रीमसारखं घट्ट असं बटर हवं असेल आणि ते सुद्धा घरच्या घरी, तर आपल्याला काय करायचं आहे, आपण साईपासून जे लोणी काढतो आणि लोणी काढल्यानंतर आपण ते लोणी 2-3 पाण्यांनी धुवून घेतो, तर हे लोणी धुत असताना याच्यात आपल्याला बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे किंवा बर्फाचं जे थंडगार पाणी असतं ते टाकून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होईल, हे जे लोणी आहे याचा गोळा खूप छान घट्ट असा तयार होईल. टिप नंबर 9 आहे, आपल्याला जर अगदी घट्ट फक्कड असा चहा हवा असेल तर त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे चहासाठीचं जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळल्यानंतरच त्याच्यात चहा पावडर टाकायची, यामुळे चहाला रंग छान येतो, चहाची टेस्टसुद्धा छान लागते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चहा घट्ट होण्यास मदत होते. आता चहा बनवताना जी दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला चहामध्ये दूध टाकताना दूध नेहमी गरमच टाकायचं आहे. गरम दूध टाकल्यामुळेच आपला जो चहा आहे त्याची चव अजून वाढणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साखर टाकताना साखर कधीही चहामध्ये सगळ्यात शेवटी टाका. या पद्धतीने तुम्ही चहा बनवून बघा आणि तो कसा होतो हे मला कमेंटमध्ये कळवा. मला खात्री आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर तुमचा चहा खूप छान फक्कड असा तयार होईल. तर मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.